नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. रवींद्र शिसवे सहआयुक्त पुणे पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात काही व्हिडिओ प्रसारित होत होते. कुक्कुटपालन किंवा कोंबडी खाल्ल्याने कोरोना होतं असा प्रसार होत होता. याबाबत एक तक्रार दाखल झाली होती. यावर सायबर पोलिसांनी तपास केला. तो 2 यूट्यूब चॅनलवर होता. एक उत्तर प्रदेशमध्ये असा व्हिडिओ अल्पवयीन मुलाने तयार केला, तर दुसरा व्हिडिओ आंध्र प्रदेशमधील एक व्यक्ती, त्याचं नाव मोहम्मद अब्दुल सत्तार असून त्याला पकडण्यात आले आहे. ही व्यक्ती 650 कोटी रुपयांचं कुक्कुटपालन व्यवसायाचे नुकसान झाल्याची अफवा पसरवत होती. 2 यूट्यूब चॅनलवरून काही व्हिडिओ अपलोड झाले ज्याच्यामध्ये चिकनमुळे कोरोना पसरतो अशा प्रकारची चुकीची माहिती किंवा अफवा पसरवण्यात आली, आणि त्यामुळे जवळपास कुक्कुटपालन उद्योगाचे, पोल्ट्री उद्योगाचे 650 करोड रुपयाचे नुकसान झाले. यामुळे पशुसंवर्धन आयुक्तालयातील उपआयुक्त यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल करण्यात आली होती. कोर्टाच्या योग्य त्या परवानगीने त्याचा तपास सुरू करून आम्ही ते 2 यूट्यूब चॅनेल जिथून अपलोड करण्यात आले होते आणि ज्या व्यक्तींनी अपलोड करण्यात आले होते त्यांचा शोध घेतला. त्यांना शोधण्यात आम्हाला यश आलं. एक व्हिडिओ हा नवातनवा उत्तर प्रदेश इथून एका 16 वर्षीय व्यक्तीनं, मुलानं, त्याला आपण विधिसंघर्षित बालक म्हणू, त्यांना अपलोड केलेला आहे. तसेच दुसरा व्हिडिओ हा अल कुरान सेइंग्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून मोहम्मद अब्दुल सत्तार नावाच्या व्यक्तीनं, जो काकीनाडा ईस्टचा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे, त्यानं अपलोड केलेला आहे. या व्हिडिओवरून ही चुकीची माहिती पसरली आणि जवळपास तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की पहिल्यांदा जी माहिती आली ती या व्हिडिओवरूनच सगळीकडे गेली, आणि त्याच्यामुळे ही अफवा पसरल्यामुळे कुक्कुटपालन उद्योगाचं, पोल्ट्री उद्योगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हा व्हिडिओ सर्व व्यक्तीनं का अपलोड केला, त्यांचे इतर कोणी यात सहभागी आहेत का, त्यांचे इतर कोणी स्रोत आहेत का, या सगळ्याविषयी सायबर पोलीस स्टेशन आपली पुढील तपास करत आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे.